नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेखा मुळे रानडे. भाग एक मधला प्रकरण आठ धातुविज्ञान, याच्यामधला आपण आयनिक संयुगे हा मुद्दा बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की कोणतंही मूलद्रव्य जे असतं हे मूलद्रव्य आयन कधी तयार करतं, तर इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा इलेक्ट्रॉन घेतले जातात तेव्हा त्यांच्यापासून काय तयार होतं, आयन तयार होतं. जेव्हा इलेक्ट्रॉन देतात तेव्हा धन आयन तयार होतं आणि जेव्हा इलेक्ट्रॉन घेतले जातात तेव्हा कोणतं आयन तयार होतं, ऋण आयन तयार होतं. मग धन आयन आणि ऋण आयन या दोन घटकांपासून जे बनणारे जे काही संयुग असतात या संयुगांनाच काय म्हटलं जातं, तर आयनिक संयुग असं म्हटलं जातं. मग आता हे धन आयन आणि ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्यामध्ये काय असतं, तर आकर्षण बल असणार आहे. हे आकर्षण बल म्हणजेच काय असतं, तर धन आयन आणि ऋण आयन यांच्यामधला आयनिक बंध असेल. आता हे आयनिक बंध म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे, जे आधीच्या इयत्तांमध्ये आपण बघितलेलं आहे. आता या आयनिक संयुगांमधले धन आयन आणि ऋण आयन यांची जी काही संख्या असते ती संख्या म्हणजेच काय असतं, तर विद्युत प्रभाराचं मूल्य असतं. आता एकत्रितपणे धन आणि ऋण प्रभार जेव्हा एकमेकांना संतुलित करतात, म्हणजेच धन प्रभार आणि ऋण प्रभार हे दोन्ही सारखेच असणार आहेत, तेव्हा ते जे काय आयनिक संयुग असेल ते विद्युतदृष्ट्या कसं असतं, एकदम उदासीन असणार आहे. आता आयनिक संयुगे जे काही असतात ही कशी असतात, तर स्फटिकरूप संयुग असतात. या स्फटिकरूप पदार्थांचे हे जे काही सगळ्या कणांचे जे काही पृष्ठभाग असतात एका विशिष्ट आकाराचे किंवा एका विशिष्ट रचनेने काय केलेले असतात, तर त्यांची मांडणी झालेली असतात आणि या मांडणीमुळे ते गुळगुळीत आणि कसे असतात, तर एकदम चकचकीत असतात. आता आयनांची जी काही नियमित पद्धतीची जी काही मांडणी आहे ही मांडणी स्फटिक रूपाला कशी असते, कारणीभूत असते. म्हणजे हिरा जर तुम्ही बघितलेलं असेल तर हिऱ्याची एक कशी असणार आहे, एक नियमित पद्धतीने काय केलेली आहे, तर मांडणी असणार आहे. आता वेगवेगळ्या आयनिक संयुगांमधील आयनांची ही रचना कशी असते, तर वेगवेगळी असते, मांडणी वेगवेगळी असते, स्फटिकांचा आकारसुद्धा हा कसा असतो, वेगवेगळा असतो. मग आता ही स्फटिकांची जी काही विशिष्ट प्रकारची जी काही मांडणी आहे ही मांडणी कशामुळे आपल्याला घडते, तर जो काही विजातीय जे काही आयन असतात यांच्यामध्ये असणारं आकर्षण बल आणि सजातीय आयनांमध्ये असणारं प्रतिकर्षण बल, असं आयनांचं काय असतं, ते आकारमान असतं. आणि या आकारमानामुळे काय होणार आहे, तर त्यांची एक विशिष्ट रचना असते आणि एक विशिष्ट काय असते, मांडणी असते. आता विशिष्ट अशा स्फटिक संरचनेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी दोन प्रामुख्याने त्याला कारणीभूत असलेले जे घटक आहेत ते म्हणजे कुठलं आहे, एक म्हणजे धन प्रभारित आणि ऋण प्रभारित आयनांचं आकारमान आणि दुसरं आहे आयनांवरील विद्युत प्रभारांचं परिमाण. आता हे या दोघांमुळे त्यांची काय असते, तर एक त्यांची जी काही रचना असते ही एक मांडणी जी असते ती एक विशिष्ट पद्धतीने झालेली असणार आहे. आता हे जे काही विजातीय जे काही आयन असतात, विजातीय आयन म्हणजे कुठले असणार आहेत, तर धन आयन आणि ऋण आयन यांच्यामधलं आकर्षण बल हे मात्र कसं असतं, तर खूप प्रबळ असतं आणि त्यामुळे आयनिक संयुगांचे द्रवणांक हे कसे असतात, उच्च असतात. आणि आयनिक संयुग हे कसे असतात, तर एकदम कठीणही असतात आणि खूप ठिसूळ पण असतात. मग आता याच्यामधनंच आपल्याला पुढचं काय बघायचं आहे, तर आयनिक संयुगांचे हे गुणधर्म कोणकोणते आहेत. आता आयनिक संयुगांचे गुणधर्म कसे आहेत, तर पहिला जो काही गुणधर्म आहे की धन आयन आणि ऋण आयन यांच्यामध्ये तीव्र आकर्षण बल असतं, त्याच्यामुळे ही आयनिक संयुग जरी स्थायू रूपात असली तरी ती कशी असतात, एकदम कठीण असणारी. दुसरा गुणधर्म कोणता आहे, तर आयनिक संयुगे हे ठिसूळ असतात आणि त्याच्यावरती दाब प्रयुक्त केला, कोळसा असेल किंवा कुठलंही आपण त्याच्यावरती जर हॅमर केलं, ठोकलं, तर ते कसे असणार आहे, त्याचे आपल्याला सहजपणे तुकडे करता येणार आहे. आयनिक संयुगांमध्ये आंतररेणवीय जे आकर्षण बल असतं हे बल जास्ती असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी आपल्याला खूप काय लागते, ऊर्जा लागते. आणि म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे कसे असतात, तर उच्च असतात. आयनिक संयुगांचे पाण्यात द्रावणीय असतात, याचं कारण काय आहे, तर ते विचरण होऊन सुट्ट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे काय केले जातात, तर त्यांची रचना होते किंवा अभिमुख होतात आणि त्यामुळे मूळचे जे काही आंतररेणवीय बल जे काही आहेत त्यांच्या जागी त्या भोवतालचे पाण्याचे जे काही रेणू असतात यांच्यामध्ये नवीन आकर्षण बल काय होतं, तर तयार होणार आहे. परंतु आयनिक जे काही संयुग आहेत, केरोसिन असेल, पेट्रोल असेल, तर यासारख्या द्रावकांमध्ये मात्र ते कसे असतात, तर अद्रावणीय असतात. आता ह्याचं कारण काय आहे, तर पाण्यात होते त्याप्रमाणे या द्रावकांमध्ये त्यांचे नवीन आकर्षण बल प्रस्थापित होत नाही.
पुढचा जो काही गुणधर्म आहे कुठला आहे, तर स्थायू रूपामधले जे काही आयनिक संयुग असतात ही आयनिक संयुग विद्युत वहन करू शकत नाही. आता या अवस्थेमध्ये आयन काय करतो, तर आपली जागा तो सोडू शकत नाही आणि हे सोडू शकत नसते, परंतु वितळलेल्या अवस्थेत ते कसं असतं, चल अवस्थेमध्ये असणार आहेत, म्हणजे ते इकडून तिकडे सहजपणे फिरू शकणार आहेत. आणि म्हणून आयनिक संयुगांची जी जलीय द्रावणं असतात ती मात्र कशी असतात, तर विद्युत सुवाहक असतात, त्याच्यामधून आपण विद्युतधारा प्रवाहित केली असता ती सहजपणे काय केली जाते, तर प्रवाहित होऊ शकते. मग आता हे जे काही जलीय द्रावण जे काही असतं, या जलीय द्रावणांच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे आयनिक जे काही संयुगांना त्यांना काय म्हटलं जातं, तर विद्युत अपघटनी पदार्थ असं म्हटलं जातं. तर हे आयनिक संयुग आणि हे आयनिक संयुगाचे गुणधर्म आपण बघितलेले. आता पुढचा मुद्दा आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचा आहे, तो म्हणजे धातू विज्ञान म्हणजे काय. आता कोणतंही शास्त्र असेल त्या शास्त्रामध्ये आपण काय करतो, तर ठराविक जे काही आपल्याला असेल त्याचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. मग आता धातू विज्ञान म्हणजे काय असतं, तर खनिजांपासून धातूंचं निष्कर्षण करणं आणि धातूंच्या उपयोगासाठी शुद्धीकरण करणं यासंबंधीचं जे काही विज्ञान आहे, यासंबंधीचं जे काही शास्त्र आहे, माहिती आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, तर धातू विज्ञान असं म्हटलं जातं. मग आता हे जे काही धातू मिळवण्यासाठी आपल्याला हे धातूंचं आढळ कुठे आहे, धातूंचं स्थान कुठे आहे, हे आपल्याला आता बघायचं आहे. आता बरेचसे जे काही धातू आहेत, आधी ज्याच्यामध्ये तुम्ही अभिक्रियाशीलता श्रेणी अभ्यासलेली आहे त्याच्यानुसार धातू हे जे काही आहेत हे कसे असतात, तर अनेक धातू क्रियाशील असल्यामुळे ते निसर्गामध्ये आपल्याला मुक्त अवस्थेमध्ये सापडत नाही, तर त्यांची आपल्याला ऑक्साईड असेल, कार्बोनेट असेल, सल्फाईड असेल, नायट्रेट असेल, असे ते क्षारांच्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळणार आहेत. परंतु जे अक्रियाशील जे काही धातू आहेत, की ज्याच्यावरती हवा असेल, पाणी असेल, अम्ल असेल, याचा कोणताही परिणाम होत नाहीत, असे हे जे अक्रियाशील धातू असतात ते धातू मात्र आपल्याला निसर्गामध्ये मुक्त अवस्थेमध्ये आढळणार आहेत. म्हणजे याचंच उत्तम उदाहरण म्हणजे सोनं असेल, चांदी असेल, प्लॅटिनम असेल, तर यासारखे जे काही धातू आहेत हे धातू आपल्याला साधारणपणे मुक्त अवस्थेमध्ये आढळून येतात. निसर्गामध्ये आपल्याला जे काही आहे ती तशीच्या तशी आपण त्याचं काय करू शकतो, वापर करू शकतो. मग आता अनेक जी काही धातू आहेत, या धातूंची जी काही संयुग आहेत, म्हणजे ऑक्साईड असेल, कार्बोनेट असेल, तर ही आपल्याला निसर्गात आढळतात, पण ती त्याच्याच बरोबर काय असतं, तर अशुद्धी पण त्याच्यामध्ये असतात आणि या अशुद्धी सह निसर्गामध्ये आढळतात आणि म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं, तर खनिजे असं म्हटलं जातं. मग आता या खनिजांपासून आपल्याला काय करायला लागतं, अशुद्धी वेगळ्या करायला लागतात आणि आपल्याला धातू वेगळा मिळवायला लागतो. मग ज्या खनिजांपासून आपण आपल्या फायदेशीररित्या आपल्या फायद्यासाठी धातू आपण ज्याला वेगळा करता येतो त्याला काय म्हटलं जातं, धातुके असं म्हटलं जातं. या धातुकांमध्ये काय असतं, तर अशुद्धी म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये त्या धातूच्या संयुगांबरोबर माती असेल, वाळू असेल, खडकीय पदार्थ असतील, अशा प्रकारच्या काय असतात, अनेक अशुद्धी असतात आणि या अशुद्धींना काय म्हटलं जातं, तर मृदा अशुद्धी असं म्हटलं जातं. मग या अशुद्धी असतात या आपल्याला काय करायला लागतात, वेगळ्या करायला लागतात आणि त्या वेगळ्या करण्याकरता त्याच्या विलगीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आपण त्याच्यापासून आपण काय करू शकतो, या मृदा अशुद्धी वेगळ्या करू शकतो. मग आता या कोणकोणत्या पद्धती आहेत हे आपण पुढच्या मुद्द्यामध्ये अभ्यास त्याचा करणारच आहोत. मग आता बहुतेक जी काही धातुकं असतात ही खाणींमध्ये काढून काय केली जाते, त्यांच्यातील मृदा अशुद्धी वेगवेगळ्या पद्धती वापरून काय केलं जातं, धातुकांपासून वेगळ्या केल्या जातात. आणि त्यानंतर ही जी काही धातुकं असतात, धातू निर्माण करतात आणि त्या ठिकाणी जिथे पाहिजे असेल तिथे वाहून नेऊन तिथे काय केलं जातं, तर धातूंचं शुद्ध स्वरूपामध्ये निष्कर्षण केलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतो, तर शुद्ध धातू मिळतो. मग या शुद्ध धातू मिळवण्याच्या, धातूंचं निष्कर्षण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत, ते आपण पुढील तासाला अभ्यासूया.